जनशक्ती पक्षाच्या हिंगोली प्रभारी जिल्हाध्यक्षपदी रॉबर्ट बांगर यांची निवड. शासकीय विश्रामगृह येथे प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी आणि हिंगोली जिल्हा संपर्क प्रमुख प्रवीण भाऊ खेडवे हे हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता त्यांनी आढावा बैठक घेतली आणि पक्ष संघटना वाढीसाठी सूचना दिल्या आणि आगामी काळात होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी गाव तेथे शाखा सुरू करून आदरणीय बच्चूभाऊ कडू यांचे विचार गाव वस्ती तांडापर्यंत पोहोचवावे असे आवाहन केले. आणि प्रहार जनशक्ती पक्षाच्या हिंगोली प्रभारी जिल्हा अध्यक्षपदी रवी उर्फ रॉबर्ट बांगर यांची निवड करण्यात आली आणि त्यांचा सत्कारही करण्यात आला. यावेळी मी पुढच्या महिन्यात स्वतः पक्षाचा आढावा घेणार असल्याचे प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा संपर्क प्रमुख प्रवीण हेडवे यांनी सांगितले. यावेळी प्रहार जिल्हा संघटक विलास आघाव, प्रहार अपंग क्रांतीचे संपर्क प्रमुख सचिन परळकर, प्रहार अपंग क्रांतीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप वानरे, बंटी पाटील, बालाजी मिरासे, विठ्ठल जाधव, पवन राठोड, संतोष बांगर, शुभम बांगर, गणेश घुगे, बाळू बांगर, पुरुषोत्तम झाडे, अंकुश सातकर, गणेश मरकड, सुनील वाघ, रमेश गरकल, अविनाश भोयर, सुरेश मुसळे, अमित राटनालू यांच्यासह प्रहारचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. प्रतिनिधी बालाजी सरकटे. हिंगोली शहरामध्ये प्रहार जनशक्ती पक्षाची आढावा बैठक घेण्यात आली. प्रहार जनशक्ती पक्षाचे पहिले जे जिल्हा प्रमुख होते माननीय ॲडव्होकेट विजयजी राऊत यांनी अचानक राजीनामा दिला आणि राजीनामा दिल्यामुळे प्रहारच्या पक्षाच्या वाढीसाठी नवीन प्रभारी जिल्हा अध्यक्ष निवडणे हे गरजेचे होते. त्यामुळे आज प्रहारच्या वाढीसाठी रॉबर्ट बांगर यांची तात्पुरती एक जिल्हा प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यांनी हा पक्ष आता जिल्ह्यातील कानाकोपऱ्यात पोहोचून पक्षाची वाढ करावी, शाखा तयार कराव्या, गोरगरिबा जनतेचे काम करावे, त्यासाठी आजची ही आढावा बैठक घेण्यात आली. आज प्रहार जनशक्ती पक्षाची आढावा बैठक होती. या बैठकीमध्ये प्रहार जनशक्ती पक्षाचे संपर्क प्रमुख प्रवीणभाऊ हेडवे यांनी यांच्या उपस्थितीमध्ये बैठक झालेली आहे. या बैठकीमध्ये शाखा तयार करणे, पूर्ण हिंगोली जिल्ह्यामध्ये प्रहार तयार करणे, प्रहार पक्ष पूर्ण गावोगावी शाखा तयार करणे या संदर्भामध्ये बैठक होती. तसेच पहिले जुने जिल्हाध्यक्ष त्यांनी राजीनामा दिला तरी आमचे संपर्क प्रमुख प्रवीणभाऊ हेंडवे यांनी मला प्रभारी जिल्हा प्रमुख म्हणून नियुक्ती केली. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.